पुढची बातमी आहे यवतमाळ मधून। यवतमाळच्या शहा हॉस्पिटल मध्ये रुग्णाच्या नातेवाईकांकडून तोडफोड करण्यात आलेली आहे। घाटंजी तालुक्यातील शिवणे इथल्या कोरोनाबाधित महिलेवर या रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान नर्सने ऑक्सिजन मास्क काढल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। यावेळी संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली आहे। टीव्ही, संगणकाचे मॉनिटर, दरवाजाच्या काचा फोडत इतरही साहित्याचं नुकसान केलंय। दरम्यान रुग्णाची ऑक्सिजन लेवल कमी झाल्याने सी पाईप काढून व्हेंटिलेटर लावत असताना रुग्णाचा मृत्यू झाल्याचं स्पष्टीकरण रुग्णालयाकडून देण्यात आलंय। यवतमाळतील शहा हॉस्पिटल येथे डॉक्टर महेश यांचं हॉस्पिटल आहे। त्या हॉस्पिटलमध्ये घाटंजी तालुक्यातील शिवणी येथील एक महिला कविता चव्हाण यांना उपचाराकरता त्यांना कोविड असल्यामुळे दाखल केलं होतं। त्यांच्या उपचारादरम्यान आज मृत्यू झाला। तर मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांनी केलेल्या उपचारावर आक्षेप घेऊन त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली आहे। सदर प्रकरणी चौकशी सुरू असून पुढील कारवाई करत आहोत।